भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार. 18 नवनियुक्त मंत्र्यांना राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर तब्बल 41 दिवसांनी हा शपथविधी झालाय. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 अशी मंत्र्यांची संख्या आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी 50-50 फॉर्म्युला कायम ठेवलाय. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा समावेश. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्थापन झालेल्या राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉक्टर विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभुराज देसाई, मंगल प्रभात लोढा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. नितीश कुमारांचा राजीनामा. बिहारच्या राजकारणामध्ये आज मोठा भूकंप झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा देत भाजपसोबतची युती तोडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये सत्ताधारी पक्षात असलेल्या भाजप आणि JDU दरम्यान खटके उडत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशातच आज नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेत भाजपसोबत काडी मोड घेतलाय. महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नितीश यांचे पाऊल. बिहारमधील सत्तेची समीकरणं अचानकपणे बदलली, त्यामागे प्रामुख्याने महाराष्ट्राची पुनरावृत्ती बिहारमध्ये टाळण्याविषयीची मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सावधगिरी असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात सुमारे 1.5 महिन्यापूर्वी सत्ता बदल झाला. शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर बंडखोर गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रातील सत्ता बदलामागे भाजपच असल्याचं नितीश आणि त्यांच्या पक्षाला वाटतंय. प्रत्येकी 6 कोटींची ऑफर होती, JDUच्या आमदारांचा दावा. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अनेक धक्कादायक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि आता जनता दलातून बाहेर पडलेले नेते RCP सिंह यांनी काही जणांशी संपर्क साधून पैशांची देवाणघेवाण करण्याबाबत चर्चा केली. तसंच त्यांनी हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून केलं असल्याचं काही आमदारांनी नितीश यांच्या समोर सांगितलं. तेजस्वी यादवांचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगणार. बिहारचे राजकारण अचानक तापले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे पारडे जड असल्याचं वाटत असतानाच त्यांच्या पक्षाच्या 18 आमदारांवर अपात्र ठरवले जाण्याची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या 18 आमदारांवर होता. शिस्त पालन समितीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांच्याकडे आलाय. त्या अहवालात या आमदारांना दोषी ठरवण्यात आलंय, त्यामुळे त्यांना अपात्रही केलं जाऊ शकतं. अध्यक्ष काहीतरी मोठाच निर्णय घेतील अशी चर्चा आहे. आम आदमी पक्षाला गोव्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता. फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाकडून गोव्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा घोषित केलाय. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा दिल्ली आणि पंजाबमध्ये आधीच मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष आहे. आम्हाला आता राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं जाईल असा विश्वास या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलाय. ट्रम्प यांच्या घराची FBI कडून तपासणी. फ्लोरिडातील आपल्या घराची तपासणी FBI कडून झाल्याचा आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. FBIचे अधिकारी आपल्या घरात घुसले आणि त्यांनी तिजोरीही फोडून तपासणी केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केलाय. FBIच्या एजंटनी पाम बीच परिसरातील मार ए लागो हे आपले घरच ताब्यात घेतल्याचं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय. अशा प्रकारे कोणतीही कारवाई अमेरिकेच्या माजी अध्यक्षांच्या बाबतीत यापूर्वी कधीही घडली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. तैवाननेही चीनच्या विरोधात केल्या क्षेपणास्त्र चाचण्या. तैवान समुद्रधुनी मार्गे पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रावर नियंत्रण ठेवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चीनने त्या भागात युद्ध सराव करून तैवानला दमात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी आता तैवाननेही त्या समुद्रात क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपणाचा सराव करून चीनला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी आज तैपेई इथे पत्रकार परिषदेत नमूद केले की तैवानने चीन सरावांना प्रतिसाद म्हणून थेट क्षेपणास्त्र चाचणीच्या लष्करी कवायती सुरू केल्या आहेत.
स्वप्नपूर्तीचा आनंद, पीव्ही सिंधू आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पदक मिळवणं, ते देखील सुवर्ण पदक मिळवणं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. तसंच माझंही हेच स्वप्न होतं की मला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवायचंय. ते पूर्ण झाल्याचा आनंद तर आहेच, परंतु यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी जास्त मेहनत घेणार अशा शब्दात भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने दैनिक प्रभातशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.